रफीउद्दीन उर्फ रफीक अब्दुल ललित चौधरी आणि मोहम्मद फिरोज हे दोन तरुण मुंबईच्या कुरार पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरीपाडा या झोपडपट्टीमध्ये G24/07 या नावाने बनावट कस्टमर केअर सेंटर चालवत होते. त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या कस्टमर केअर सेंटरच्या माध्यमातून ते नामांकित कंपनीचे फ्रीज, वॉशिंग मशीन आणि टीव्हीचे रिपेअरिंग ऑर्डर स्वीकारत होते. G24/07 या मॅकॅनिक लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या वॉशिंग मधील मध्ये थोडाफार थातुरमातूर काम करून लोकांची फसवणूक करत होते. एका नागरिकाने तक्रार दिल्यावरती सर्व प्रकार उघडकीस आलाय. हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीने तक्रार दिली होती की त्यांची फसवणूक झाली आहे आणि फसवणूक अशा प्रकारे झाली की त्यांचा व्हर्लपूल कंपनीचा फ्रीज नादुरुस्त झाला होता. तेव्हा ते इंटरनेटवरून सर्व्हिस सेंटरवर सर्च करत असताना त्यांना हे व्हर्लपूल सर्व्हिस सेंटर हे दिसून आलं. त्यांनी त्या टोल फ्री क्रमांकावरती कॉल केल्यानंतर आरोपी रफीक आणि त्याचा साथीदार फिरोज हे दोन टेक्निशियन त्यांच्या घरी आले. त्यांनी सांगितलं की आम्ही कंपनीचे अधिकृत हे आहोत आणि त्यांनी जे काम केलं त्यामध्ये त्यांनी 3500 रुपये गुगल पेवरून त्यांच्याकडून घेतले होते आणि त्यांनी रेफ्रिजरेटर पाहिला परंतु त्यांनी ते काम तशा प्रकारे करून दिलं नव्हतं. त्यानंतर त्या दोघांशी संपर्क होत नव्हता म्हणून फिर्यादींनी कंपनीच्या अधिकृत कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधल्यानंतर कंपनीकडून सांगण्यात आलं की आमचा अशा प्रकारे कोणतेही सर्व्हिस सेंटर नाही. मग फिर्यादीची फसवणूक झाल्याची खात्री झाली. यामध्ये आपण 420 गुन्हा दाखल केला आणि जे दोन मूळ आरोपी होते रफीक आणि फिरोज यांना आपण अटक केली. अटक केल्यानंतर असं लक्षात आलं की यांचं जे आहे सर्व्हिस सेंटर ते मालाड येथील एका झोपडपट्टीमध्ये सुरू होतं. त्या ठिकाणी क्राईम ब्रांच युनिट 4 आणि हिंजवडी पोलिसांनी छापा टाकून त्या ठिकाणावरून 3 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. ते सर्व्हिस सेंटर जे आहे कॉल सेंटर त्या ठिकाणी त्यांनी स्टाफ ठेवला होता. 4 महिला 2 पुरुष असा स्टाफ त्या ठिकाणी काम करत होता आणि ते जेवढे कॉल येत होते ते ह्या मेन 3 सिटीमध्ये पुणे, मुंबई आणि अहमदाबाद या 3 सिटीमध्ये काम करायचे आणि अधिकृत नसतानासुद्धा ते अधिकृत कॉल सेंटर आहे असं भासवायचे आणि त्यांचे खाली जे टेक्निशियन आहेत ते ठिकाणी जाऊन ते कामं करून घेत होते आणि त्यांचा शेअर 50-50% राहायचा. जो काही इन्कम होईल त्या 50% कस्टमर कॉल सेंटर चालवणार आहे आणि 50% हे त्यांचे जे टेक्निशियन आहेत त्यांना ते मिळत होते. यामध्ये जवळपास आपण आत्तापर्यंत 3 आणि 2-5 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यातून वेगवेगळे जे कस्टमर केअरसाठी जे टोल फ्रीसाठी जे नंबर लागायचे ते मोबाईल्स त्यांचं जे साहित्य आहे इतर आपण जप्त केलेलं आहे. किती जणांची फसवणूक झाली किती वर्ष आत्तापर्यंत आपण जवळपास त्यांचे जे कॉल रेकॉर्ड चेक केले फ्री कॉलवरती जे टोल फ्री आले होते 60-70 क्रमांक असे भेटलेले आहेत. त्या सर्व फिर्यादी किंवा जे ग्राहक होते त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातील जवळपास 5 जे ग्राहक आहेत त्यांचं कोणी डुप्लिकेट प्रोडक्ट वापरून ते केलं, कुणाचे पैसे घेतले परंतु ते काम पूर्ण केलं नाही, कुणाचं ते काम केलं परंतु परत तो खराब झाला फ्रीज, अशा प्रकारे हे 2-3 ब्रँडेड कंपन्यांचं सर्व्हिस सेंटर आहे असं सांगून काम करत आहे. किती वर्षापासून किंवा किती महिन्यापासून ते काम करत असण्याची शक्यता? मागील जवळपास 16 पासून हे अशा प्रकारे चालू आहे. त्यांचं सुरुवातीला सर्व्हिस सेंटर्स होतं परंतु त्यांच्या लक्षात आलं की सिटीमध्ये ब्रँडेडच्या फ्रीज असतील त्याचं मागणी जास्त आहे, मग त्यांनी तो ब्रँडेडचं पण आहे असं दाखवायचं काम सुरू केलं. तर फिरोज आणि रफीकचं शिक्षण काय झालेलं आहे? ते खरंच मॅकॅनिक होते का? नाही, ते 10वी किंवा 7वी असं शिक्षण झालेलं आहे. ते मॅकॅनिक थोडंफार त्यांना जुजबी ज्ञान त्यातलं आहे परंतु असं काही कोणता कोर्स वगैरे त्यांचं काही झालेलं नाही.